आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजापुरात शॉर्ट सर्किटने 10 एकर ऊस जळाला, नुकसान भरपाई तातडीने मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील 10 एकरातील उभ्या ऊसाला शॉर्ट सर्किटने आग लागून ऊस जळून खाक झाला. येथील गट नंबर 924, 925 आणि 926 या जागेत सुवर्णा बुधगोंडा पाटील, बाळगोंडा पाटील, काशिम मुजावर, शेखर पाटील, राजगोंडा पाटील, पायगोंडा पाटील, हया चांद म्हैशाळे, गौस म्हैशाळे, बंदेवाज म्हैशाळे आदी शेतकऱ्यांची ऊस शेती आहे. आज दुपारी 2:30 सुमारास या शेतीवरून गेलेली वीज वितरणची मोठ्या विद्युत प्रवाह असलेली विजेची तार तुटून खाली पडल्याने शेतातील ऊसाला आग लागली. वाऱ्यामुळे काही काळाच्या आत संपूर्ण परिसरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला. घटनेनंतर तलाठी, कोतवाल तसेच विद्युत सहाय्यक निरीक्षक आस्मा बागवान, टाकळी प्रभारी सहाय्यक अभियंता के बी कदम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सरपंच सविता पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सरपंच दानू पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. साखर कारखाने सुरू होण्यास अजून विलंब असताना अचानक आगीची दुर्घटना घडून ऊस जळाल्याने शेतकरी चिंताक्रांत बनला आहे. 14 महिने घाम गाळून ऊस पिकवला आणि या आपत्तीमुळे नुकसान झाल्याने आता करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटना टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीनं ठोस उपाय योजना कराव्यात, होणारे नुकसान टाळावे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीनं द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. महानकारी न्यूजसाठी राजापूरहून मेहताब चंदुरे.